असला तरी निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लढणार असं वक्तव्य श्रीकांत शिंदेंनी केलेलं आहे. ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये येता कामा नये असं देखील श्रीकांत शिंदे म्हणालेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक होती. या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदेही आले होते आणि यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. विरोधकांना आज ना उद्या कोण ना कोणतरी उमेदवार जो आहे तो या ठिकाणी द्यावा लागेल. मला वाटतं विरोधकांबद्दल कोण उमेदवार येणार त्याच्याबद्दल विचार न करता आपण केलेली कामं जी आहेत ही लोकांपर्यंत कशाप्रकारे जातील त्याच्यासाठी जे आहे ते आमच्या या बैठका ज्या आहेत ह्या सुरू आहेत. उमेदवार कोणीही जरी आला समोर निवडणूक जी आहे ही निवडणुकीच्या पद्धतीनेच आम्ही या ठिकाणी लढणार आहोत. कुठेही जो आहे तो ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी येता कामा नाही. कारण की 2014 ला 2.5 लाखाच्या फरकाने जे आहे ते लोकांनी मला निवडून दिलं होतं.